शिंदे गट आणि ठाकरे गटातला संघर्ष आता ऐरणीवर आलाय तिकडे औरंगाबादच्या वैजापूर मधल्या शिंदे गटात गेलेल्या आमदाराला ठाकरे समर्थकांनी अक्षरशः गावातून हकलून दिलाय त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय मात्र यामागची खरी हकीकत काय आणि घडलं नेमकं काय का हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर सरकारनं मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आमदार रमेश बोरनारे आहेत रमेश बोरनारे हे पहिल्यांदाच औरंगाबाद मधल्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामधून शिवसेनेच्या निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये निवडून येणारे बोरनारे हे पंधरा वर्षापेक्षा अधिक काळ शिवसेनेमध्ये काम करत होते मात्र सेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी तात्काळ शिंदे गटात जाणं पसंत केलं वैजापूरचे माजी आमदार असलेले वाणी यांचे कट्टर समर्थक ही सुद्धा बोरनारेंची ओळख आहे वाणी यांनी स्वतःच बोरनारे यांच्या नावाची शिफारस केली होती इतकंच नव्हे तर त्यांच्या प्रचारासाठी खुद्द उद्धव ठाकरे सभा घेतली होती मात्र असं असून सुद्धा बोरनारे हे शिंदे गटात सहभागी झाले त्या दिवशी बोरनारे हे आपल्या मतदारसंघातल्या महालगाव येथे मराठवाडा भांडी भांडार अशा दुकानाच्या उद्घाटनासाठी गेले होते या उद्घाटनासाठी सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण होतं मात्र तिथल्या स्थानिक ठाकरे गटाच्या एका नेत्याच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करायला सुरुवात केली सुरुवातीला त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले त्यानंतर त्या ते झेंड्याचे दांडे त्यांच्यावरती उघडण्याचा प्रयत्न झाला आणि मग मात्र बोरणारे संतापले ते गाडीमधून खाली उतरले आणि त्यानंतर त्यांची आणि संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांची एकमेकांशी बाचाबाची झाली पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढचा अनर्थ टळला मात्र अखेर दोन्ही गटांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले यात काही लोकांना अटक सुद्धा आहे या आंदोलकांनी यावेळी बोरणाऱ्यांच्या विरोधामध्ये पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा सुद्धा दिली शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गटात गेलेल्या आमदारांना ठिकठिकाणी जावं लागत आहे अर्थात हा विरोध पुढील निवडणुकांच्या काळात मतपेटीत किती दिसेल हे मात्र आत्ताच सांगणं कठीण आहे या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्यासोबतच सरकारनं आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका